थोड़ा उसका राइट लेफ्ट हेलो ऑन एअर एमआयडीसीचं त्यांनी जॅकेट घातलं त्याच्यावरती लिहिलंय पण ध्येय विकासाचं ध्येय भविष्याचं लवकर पुढे बोला काही दिवसांपासून एमआयडी तुमच्या कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा विषय जो आहे तो पेटलेला आहे आणि उद्योग मंत्री उदय सामंत आता सुद्धा तुम्हाला बाहेर भेटले काय चर्चा झाली आणि एमआयडीसीचं तुम्ही जॅकेट घालून आला माझ्या मागे जे लिहिलेलं आहे ते काही युवा म्हणजे हे पण जॅकेट माझ्या एका मित्राने मला दिलेलं आहे जो माझ्या मतदारसंघाचा नाही पण त्याचं असं म्हणणं आलं की जे मुद्दे तुम्ही रोजगाराचे एमआयडीसीचे मांडत आहेत ते फक्त तुमच्या मतदारसंघासाठी महत्वाचे नसून अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत म्हणून भेट म्हणून माझ्या त्या मित्राने मला हे जॅकेट दिलेलं आहे आणि मागच्या बाजूला लिहिलेला जो संदेश आहे तो मला असं वाटतं अतिशय महत्वाचा आहे तो आहे देह विकासाचं ठेवूया वेद भविष्याचं घेऊया युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया कारण का अधिवेशनामध्ये मुद्द्याचं सोडून बऱ्याच काही गोष्टी होताना आपण सर्वजण बघतोय तसंच सरकार कुठेतरी कमी पडत असताना काही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जे लोक आहेत ते उगाचच खालच्या पातळीवर जाऊन थोर व्यक्तींवर बोलत आहेत आणि तिथं सुद्धा सरकारचं लोकांचं जे लक्ष आहे विचलित होतंय असं आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतं आणि आज हे जॅकेट घालून येत असताना योगायोगाने विधिमंडळाच्या दरवाजालाच इंडस्ट्री मिनिस्टर उदय सामंत साहेब भेटले त्यांना जॅकेट दाखवलं त्यांना सुद्धा जॅकेट आवडलं जॅकेट आवडलं असलं तरी मी त्यांना एकच अनेक वेळा जी विनंती केली तीच विनंती परत केली की माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीचा प्रश्न त्यांनी सोडवावा आणि ते सोडवतील असा विश्वास आहे पण विश्वास असताना तो लवकर सोडवावा अशीच विनंती त्यांना मी त्या ठिकाणी केलेली आहे माझीच मनची बात झाली नाही आम्ही जेव्हा मनची बात करतो तेव्हा लोकांच्या मनातली बात करतो आणि लोकांच्या आणि युवांच्या मनातली बात म्हणजे एमआयडीसी माझ्या मतदारसंघात व्हावी अशी चर्चा उदय सामंत साहेबांबरोबर झालेली आहे माझा तर पाठपुरावा चाललेला आहेच आणि त्याला लवकरात लवकर यश यावं यासाठी मी प्रयत्न नक्कीच करत आहे दादा आज मुंबईतील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते कामबंद आंदोलन करतात खरं तर त्यांच्या मागण्या बेस्टचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावा अशी त्यांची मागणी आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषणा केली होती की महानगरपालिकेत विलीनीकरण केलं जाईल मात्र आता ते रखडलेलं दिसतं मुंबईकरांचे मोठे हाल होते तुम्ही जर बघितलं बेस्टचा मुद्दा असेल तसंच त्याच्याबरोबर आज महाराष्ट्र राज्यातली जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे त्याचाही मुद्दा रखडलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे जे कामगार आहेत जे कुठले असतील ते सातत्याने आम्हाला भेटतात पण हे दोन्ही बस म्हणजे बेस्ट मुंबईसाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी जी आपली हे आहे स्टेट ट्रान्सपोर्ट हे सगळ्यांचे विषय जर आपण बघितले तर गेल्या वर्षभरात ते रखडलेले आहेत जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आंदोलन मोठ्या प्रमाणात हे एसटी कर्मचाऱ्यांनी केलं होतं आंदोलन करणारे आता सत्तेत आहेत पण त्या बाबतीत एक सुद्धा शब्द ते काढत नाहीत काही वकील नेते म्हणून पुढे आले होते त्यांनी तर हे वातावरण इतकं तापवलेलं होतं आणि वकील असल्यामुळे या सामान्य लोकांकडून पैसे सुद्धा त्यांनी घेतले होते फीच्या माध्यमातून आता ते वकील सुद्धा शांत झाले म्हणजे कदाचित ते भाजपचेच प्रवक्ते होते असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे बेस्ट आणि राज्यातले एसटी कर्मचाऱ्यांचा विषय हा लवकरात लवकर मार्गी काढण्याची जरूरत आहे उद्धव ठाकरे साहेबांनी घोषणा केल्यानंतर नंतर सरकारचं काय झालंय आपल्याला सर्वांना माहिती पण सरकार आता सामान्य लोकांचं सरकार आलंय असं मुख्यमंत्री साहेब भाषणामध्ये 10-20 वेळा म्हणतात आता एसटी कर्मचारी असतील ना तर बेस्टचे जे कर्मचारी असतील हे सामान्य लोकांचेच प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात तसंच बस
आंदोलनामुळे बस जेव्हा बंद पडतात तेव्हा सामान्य लोकच अडचणी येतात, त्यामुळे आता या सामान्य लोकांचा प्रश्न हे जे कथाकथित सामान्य लोकांचं सरकार आहे ते सोडवतील का हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। दादा काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता, एकाच मंचावरती शरद पवार, अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, परंतु अजित पवार हे शरद पवारांचा डोळा चुकून पाठवून गेलेले आहेत आणि आम्ही वेगळे नाहीच आहोत असं त्यांचं म्हणणं। आता ती घटना का घडली हे मला तर सांगता येणार नाही, ते आदरणीय अजितदादांनाच आपल्याला विचारावं लागेल। आणि व्यासपीठावर जी नावं तुम्ही घेतली त्या व्यासपीठावर अजून एक व्यक्ती होते, ते म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेब, ते काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात। ते व्यासपीठ बघत असताना पूर्वीचं राजकारण कसं होतं याची आठवण काही प्रमाणात अनेक लोकांना झाली। सामाजिक एखादा विषय असेल तर राजकारण बाजूला ठेवून एकत्र कसं यायचं हे त्या व्यासपीठाने दाखवून दिलं। अनेक लोक म्हणत होते पवार साहेब त्या व्यासपीठावर का चाललेत, पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पवार साहेबांना एक संदेश द्यायचा होता आजच्या राज्यकर्त्यांना की बाबांनो आज जे तुम्ही राजकारण करत आहात, जे द्वेषाचं राजकारण करत आहात, जे भेदभावाचं राजकारण करत आहात, हे राजकारण आजचं आहे, पूर्वीचं राजकारण हे असं होतं। ज्या ठिकाणी व्यासपीठ आम्ही सर्वजण एकत्रित येतो आणि पवार साहेबांचं भाषण ऐकत असताना ते जर तुम्ही एकदम बारकाईने ऐकलं तर त्यातून अनेक लोकांना विविध पद्धतीने त्यांनी संदेश दिलेला आहे। तो संदेश देत असताना मी सुद्धा ते भाषण फार बारकाईने ऐकत होतो, त्याच्यामध्ये पत्रकारांना काही प्रमाणात संदेश दिलाय, राज्यकर्त्यांना पत्रकारांवर दबाव आणू नये असाही संदेश त्याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्याचबरोबर सामाजिक काम कसं असावं हे सुद्धा त्यांनी तिथं सांगितलेलं आहे। पण हे करत असताना मला असं वाटलं की पवार साहेब एका विषयाचा उल्लेख करतील, ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी एक जहाल अग्रलेख लिहिला होता त्यावेळेसच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात, जिथं सामान्य लोकांना दाबलं जात होतं, त्यांना अडचणीत आणलं जात होतं, त्यांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखात असं लिहिलं होतं की ह्या सरकारचं म्हणजे त्यावेळेच्या सरकारचं म्हणजे ब्रिटिश काळातल्या सरकारचं अन्यायाला बघून डोकं ठिकाण्यावर आहे का याचा काल उल्लेख होईल का असं मला कुठेतरी वाटत होतं, पण तो काय उल्लेख झाला नाही। वेळेचा मर्यादा होता, पवार साहेब 6 मिनिटं बोलले, ते बोलत असताना आजची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जी आहे ज्याच्यामध्ये सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी ह्या सोसाव्या लागतात, भेदभावाचं राजकारण हे केलं जातं, पण कदाचित त्या व्यासपीठाचा मान ठेवावा म्हणून हा जो अग्रलेखाचा विषय त्यांनी घेतला नाही असं माझ्या सरकारला वाटतं। घरचे नातेवाईक म्हणून तुम्हाला ही घटना कशी दादा कुटुंबातले सदस्य 1 जुलैला होतो पाटील ऑगस्टला, त्याच्यानंतर शासकीय कार्यक्रम पाटील 2 मिनिटं शासकीय कार्यक्रम महत्वाचे आहेत का अपघात आणि कारण का आपण पाहतोय की एकीकडे चित्ता जळत असताना दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि काल मोठा अपघात घडला, गर्डन कोसळलं, दुसरं काही तासानंतरच आपण म्हणतोय की पुण्यामध्ये मोदींना टिळक पुरस्कार दिले, त्यामुळे शासकीय कामही खरंच महत्वाचे असतात। दुसरा विषय कुटुंबातील सदस्य तुम्ही आहात, पवार कुटुंबातले तुम्ही अत्यंत महत्वाचे सदस्य आहात, दादा नजर चुकून जातात शरद पवारांच्या पाठून, तुम्ही सदस्य म्हणून तुम्हाला कसं वाटतं कुटुंबातले सदस्य? पहिला प्रश्न होता की राज्यामध्ये जर एखादी मोठी घटना घडली ती घटना घडल्यानंतर एखादा सामाजिक कार्यक्रम होऊ शकतो, पण राजकीय कार्यक्रम घ्यायचा का नाही घ्यायचा हे खरं तर सरकारवर असतं। मेट्रोचं उद्घाटन हा एक काही प्रमाणात राजकीय कार्यक्रम होता, तो जर कॅन्सल केला असता तर त्यातून खूप सकारात्मक संदेश हा समाजाला आणि लोकांना गेला असता, पण पंतप्रधानांचा वेळ सहजपणे मिळत नसतो, तो मिळाल्यानंतर त्याचा राजकीय फायदा सरकारच्या वतीने राज्यामध्ये कसा घेता येईल यासाठी राज्यकर्ते असतात, त्यामुळे राज्यकर्त्यांनी कदाचित त्या फायद्याचा विचार केला असावा म्हणून जो पुढचा टिळक पुरस्कार दिल्यानंतरचा पुढचा कार्यक्रम हा कॅन्सल करू शकताना सुद्धा त्यांनी केला नसावा, कदाचित वेळ कधी परत मिळेल का नाही असाही प्रश्न त्यांच्या समोर असावा, आणि राजकारण हे जास्त महत्वाचं असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असावा, पण तो त्यांचा आणि त्यांच्या विचाराचा विषय आहे, त्या बाबतीत आम्हाला खूप काय बोलता येईल असं वाटत नाही। कुटुंबातील व्यक्ती म्हणून कालची अजित पवार यांनी परत मंचावर येताना आणि मंचाच्या खाली जाताना दोनदाही शरद पवार यांच्या जवळून गेले नाहीत, स्टेजच्या पाठीमागून गेले, कसं पाहता कुटुंबातील व्यक्ती म्हणून?
पवार साहेबांना एकटं पाडलं जातं असं वाटतं का सातत्याने? आता एकच तुम्हाला सांगतो की एकटं पाडल्याचा प्रश्न हा येतच नसतो. जेव्हा एखादा लोकनेता असतो आणि व्यासपीठावर सामान्य लोक नव्हती, व्यासपीठावर नेते होते, त्यामुळे नेते जवळ आले नाही, नाहीतर तिथं पवार साहेब येताना एकटे आले, जाताना एकटे गेले, याच्यावरनं उगाचच कुणी चर्चा करू नये. लोकनेत्याची खरी ताकद ही लोकात गेल्यानंतर आपल्याला कळते. पवार साहेब जेव्हा लोकात जातील तेव्हा त्यांची ताकद खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळेल. आणि तिथं गेल्यानंतर एखादा शेतकरी असू, कष्टकरू असू, युवा असू, महिला असू, पवार साहेबांची पाठ आणि पवार साहेबांची साथ हे सामान्य लोक कधीही कुठंही सोडणार नाही असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो. अजितदादांचं हे वागणं योग्य आहे का? अजितदादा, अजितदादांचं हे वागणं योग्य आहे का? अजितदादा म्हणतात अनेक कार्यकर्त्यांचं हे म्हणणं आहे, यात्रा करण्यापेक्षा संवाद कार्यकर्त्यांशी साधावा, युवांशी साधावा असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. पण ते त्यांचं म्हणणं आहे. या बाबतीत कुठंही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झालेली नाही. आज आम्हाला कळतंय की महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक आहे, पुढेही होईल, तर त्या व्यासपीठावर कुठेतरी जर चर्चा झाली, काही जर ठरलं, तर नक्कीच त्या बाबतीत जर जबाबदारी सरकार आमच्या पक्षप्रमुखांकडनं आली तर ती आम्हाला पूर्ण करावी लागेल. आज राष्ट्रवादीच्या आणि भाजप आणि शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांचं स्नेह आणि महायुतीचं भोजन आहे आणि बैठक आहे, त्या बैठकीला तुम्ही जात आहात कारण की सगळेच महायुतीतले घटक असतात. आता हा प्रश्न तुम्ही मला विचारताय तीच आश्चर्याची गोष्ट आहे. पण ती बैठक होणार आहे का कॅन्सल झाली याचाही अभ्यास काही प्रमाणात मीडिया म्हणून तुम्हाला करावा लागेल. अजित पवार स्टेज के पीछे से चले गए क्या कहना चाहिए इस बात से? और आपने कहा कि पहले की राजनीति इस तरह की होती थी, पूरे स्टेज में दिखाया कि जिस तरह से सुशील कुमार जी ने, क्या कहना चाहिए? बहुत सारे लोगों का और जो राष्ट्रीय विश्लेषक नेताओं का कहना था कि पवार साहब कल के व्यासपीठ पे नहीं जाना चाहिए, लेकिन उस व्यासपीठ पे जाने के बाद पवार साहब ने जो संदेश दिया वो आज के जो राजकीय नेता है उनको उन्होंने संदेश दिया कि राजनीति अगर करनी है तो इस तरीके से करनी चाहिए कि जो सोशल वर्क होता है, एखादा सोशल जब विषय होता है उसमें राजनीति नहीं आननी चाहिए. ऐसा संदेश पवार साहब ने कल दिया जो पहले होता था, लेकिन आज कोई भी अगर विषय होगा उसमें राजनीति लाई जाती है वो गलत चीज है. इसलिए पवार साहब ने जो सामाजिक कार्यक्रम कल था उस कार्यक्रम में जाते हुए वो एक संदेश सबको दिया, और उनका जो भाषण था वो बहुत इम्पोर्टेंट था. उसमें उन्होंने जो मुद्दे लिए उस मुद्दों के माध्यम से उन्होंने सरकार को भी एक संदेश दिया, और आज के जो राजनीति के नेता है उनको भी एक संदेश दिया. वो संदेश बहुत ज्यादा महत्वपूर्ण था. एका मित्राली दिलेलं जॅकेट आहे जे मी आज घातलं. मित्र माझ्या मतदारसंघातला नसून दुसऱ्या तालुक्याचा आहे. माझ्या एमआयडीसीचा विषय हा माझ्या तालुक्याचा न राहता अख्ख्या राज्याचा झालाय, ते बघून मला कुठेतरी समाधान वाटतंय. कारण युवकांचं म्हणणं आहे मुद्द्याचं बोला, उगाच हवेतल्या गोष्टी तुम्ही करू नका. आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतच राहील. खरं तर जेव्हा आंदोलन माझ्या मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामध्ये 25,200 मुला मुलींनी आणि पालकांनी सह्या करून मंत्री महोदयांना त्या पाठवल्या. मी काल त्याचं स्टेटस करत घेत होतो तर 87,000 लोकांनी आतापर्यंत सह्या केलेल्या आहेत. उद्यापर्यंत 1,00,000 टप्पा हा पार केला जाईल, आणि 1,00,000 टप्पा पार केल्यानंतर 25,000 मी दिलेल्या आहेत सह्या. राहिलेल्या 75,000 सह्या उद्या संध्याकाळी नाही तर परवा सकाळी मी घेऊन येईल, त्यासुद्धा मी त्यांना देईल. आता ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना उद्योग मंत्री साहेब हे राजकीय दबावाच्या अंतर्गत येतात का युवकांच्या भवितव्याचा विषय घेतात, हे अख्खा महाराष्ट्र आज त्यांच्याकडे नजर ठेवून आहे असं मला वाटतं. एमआयडीसी का मुद्दा अभी मेरे कॉन्स्टिट्युएंसी का सिर्फ रहा ऐसा नहीं,
महाराष्ट्र के जो तमाम युवा है उनका भी कहना है कि आज रोजगार का विषय महत्वपूर्ण है। बेरोजगारी का जो परसेंटेज है बहुत बड़ा है, वो कम करने के लिए सरकार के माध्यम से कुछ ठोक कार्यक्रम लेने की जरूरत है। एमआईडीसी का ये जो मित्र ने दिया है वो मैंने यहाँ पे पहना है, इससे एक संदेश दिया जाता है। और ये जो मुद्दे से बोला, ये जो लोगो है उसके माध्यम से महाराष्ट्र के लोग इस सरकार को बोल रहे हैं कि आप सिर्फ भाषण मत करना, कुछ सामान्य लोगों के हित के जो चीजें हैं उस बारे में चर्चा होने की ज्यादा जरूरत है। एक तो वे जो सब कॉन्ट्रैक्ट के लोग हैं उनको विनती करता हूं लोगों के बाजू से कि अगर आप बस बंद करोगे या रखोगे तो उसकी अड़चन सामान्य लोगों को होगी, और बेस के जो कर्मचारी है वो सामान्य लोगों के प्रतिनिधित्व करने वाले लोग हैं, उनका विषय छूटना चाहिए। उनके बाजू से इस सरकार को हम भी पूछेंगे, चर्चा करेंगे, लेकिन ये सरकार जो है वो सिर्फ राजनीति करना जानती है। अगर आप देखें तो जब एसटी कर्मचारी का विषय था राज्य का, जब महाविकास आघाड़ी सरकार था बहुत बड़ा आंदोलन हुआ था, उनके 90% मांगनी जो थी वो महाविकास आघाड़ी सरकार ने पूर्ण की थी, 10% मांगनी रह गई है, अभी तक रही है। उस टाइम राजनीति करने वाले भाजपा के नेते आज शांत है। जो वकील सामान्य लोगों से पैसा लेके उनकी केस लड़ रहा था वो भी अभी शांत है। तो ये जो चीज है वो अभी सब कॉन्ट्रैक्टर के लोग हो या वहां पे काम करने वाले सब एसटी या बेस्ट के, उनको लोगों को मालूम है ये सरकार उनके बारे में क्या सोचती है वो देखना पड़ेगा, लेकिन उनके विषय के बारे में चर्चा इस विधानसभा में कैसे हो इसके लिए हम सब प्रयत्नशील होंगे। सर, फाटेगाव मधल्या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत एक ठराव मंजूर केलाय आणि